नमस्कार, मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहतात HW मराठी। मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावं आणि जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेशमधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। अपघाताचं वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याशी देखील बोलून मध्य प्रदेशमधील खरगोन आणि धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे। पाहूयात मुख्यमंत्री यांची प्रतिक्रिया, पण त्याआधी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर का फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा। धार जिल्ह्यामध्ये एक दुर्घटना दुर्दैवी घटना घडलेली आहे। अमळनेरकडे येणारी एसटी या नदीमध्ये पुलावरून कठडा तोडून पडल्यामुळे 13 लोकांचा मृत्यू, आतापर्यंत त्यांच्या डेड बॉडीज सापडलेल्या आहेत। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। मी जे मृत्यू पावलेले आहेत त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती हे राज्य शासन संवेदना देखील या ठिकाणी व्यक्त करते। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। मी स्वतः मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांशी फोनवर बोललो, दोन वेळा माझी त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी ही घटना अतिशय गांभीर्याने घेतली आहे। त्यांचं स्वतः त्या घटनेवर लक्ष आहे। एक मंत्री देखील त्या ठिकाणी त्यांनी अपॉइंट केलेला आहे आणि अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्याला राज्य शासनाच्या वतीने देखील जे मृत्यू ज्यांचा झालेला आहे त्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयाचा एक निधी देखील आपण जाहीर केलेला आहे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती हे शासन संवेदनशील आहे आणि पुन्हा एकदा मी त्या मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना दिल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीनं आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत। तर मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत। मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत, पण नेमकी ही घटना काय आहे ते जाणून घेऊयात। त्याचं झालं असं की मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एसटी महामंडळाची बस आज सकाळी नर्मदा नदीत कोसळली। या अपघातात जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला असल्याचं बोललं जात आहे, तर अजूनही 20 ते 25 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येते आहे। बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह एकूण 40 प्रवासी होते। आतापर्यंत त्यापैकी काही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत। यामध्ये 8 पुरुष, 4 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश असल्याचं समजतंय। मृतांची ओळख पटवली जातच आहे, तर या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या संदर्भात ट्विट करत दुःख व्यक्त केलंय। ही घटना अत्यंत दुःखद असून ज्यांचा या घटनेत मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबाप्रती मी संवेदना व्यक्त करतो असं नरेंद्र मोदी यांनी आपल्या या ट्विटमध्ये म्हटलंय। तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। शोध आणि बचाव कार्य वेगानं सुरू असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। पाहूयात फडणवीस यांनी काय म्हटलंय। अंबळनेर बस दुर्घटना अतिशय गंभीर आहे, महाराष्ट्रासारखाच प्रकार दिसतोय। काय नेमकी त्याबद्दलची माहिती आहे आणि मध्य प्रदेश सरकारकडून देखील काही बोलणं झालंय का, त्यांच्याकडून काही प्रशासकीय मदत मिळते? इंदोर वरनं निघालेली बस ही धार जिल्ह्यामध्ये अपघातग्रस्त झाली आणि आतापर्यंत 13 बॉडीज रिकव्हर झाल्या आहेत। अतिशय दुर्दैवी घटना आहे, मोठ्या प्रमाणात लोक बेपत्ता देखील आहेत। मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि मी स्वतः आम्ही दोघंही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो की त्यांनी संपूर्ण प्रशासन तात्काळ त्या ठिकाणी पाठवून क्रेन वगैरे सगळं पाठवून आणि
कारवाई सुरू के लिए बॉडीज रिकवर करणं सुरू केलं, कोणाला वाचवता येईल का याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला, ते सातत्याने आमच्या संपर्कामध्ये आहेत, आपलेही लोक त्या ठिकाणी काही पोहोचले आहेत काही पोहोचत आहेत। श्री गिरीश महाजन यांना तातडीने आम्ही इंदोरकडे रवाना केलंय की त्यांनी त्या ठिकाणी जाऊन हे जे काही ऑपरेशन चाललंय त्याच्यामध्ये पूर्ण मदत करावी। जळगाव जिल्ह्यामध्ये देखील आपण व्यवस्था उभी केली आहे, ज्यातनं नीट सगळी इन्फॉर्मेशन ही नातेवाईकांना मिळाली पाहिजे आणि कोऑर्डिनेशन झालं पाहिजे याची व्यवस्था केलेली आहे। एकूण घटनेसंदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री आणि मी सातत्याने त्या ठिकाणी संपर्कात आहो, तिथल्या कलेक्टरशी देखील माझं बोलणं झालं, कलेक्टरनी व्हिडिओ कॉलवरनं तिथली सगळी परिस्थिती देखील मला दाखवली आणि सगळा प्रकार अतिशय गंभीर आहे। निश्चितपणे या सगळ्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सामील आहोत, त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत आणि आता जे बेपत्ता आहे त्यांना लवकरात लवकर कसं शोधता येईल असा प्रयत्न आमचा असेल। त्याचबरोबर माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही अपघातातील नातेवाईकांना तातडीनं नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे। पाहूयात जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। घटना झाली आहे, मोठा अपघात झालेला आहे आणि एका स्कूटरला का मोटरसायकलला वाचवण्याच्या नादात एसटी ड्रायव्हरनी एसटी बाजूला घेताना अपघात झाला असं मी ऐकलं, मला नक्की माहीत नाही, पण अतिशय गंभीर घटना आहे आणि मदत कार्य चालू आहे असं दिसतंय। अमळनेर को इंदौर से जो बस जा रही थी वो महाराष्ट्र के एसटी की बस थी, उसमें 40 करीबन प्रवासी थे, उसमें से 13 लोगों का मृतदेह डेड बॉडी मिली है, बाकी सबकी खोज चालू है, लेकिन ये बहुत बड़ा हादसा हुआ है। आम्ही मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना भेटून मदत कार्य ताबडतोब व्हावं आणि मृत्युमुखी पडलेल्यांना मोबदला दिला जावा, ताबडतोब नुकसान भरपाई दिली जावी ही मागणी केलेली आहे। महाराष्ट्रातल्या जे अतिवृष्टी आणि पूरमुळे ज्या ज्या भागात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात अतिवृष्टी चालू आहे इथल्या शेतकऱ्यांना देखील ताबडतोब मदत कार्य सुरू करावं अशी देखील मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विरोधी पक्ष नेते आणि काही प्रमुख नेत्यांनी आज जाऊन आम्ही केलेली आहे। दरम्यान याबाबतच्या सगळ्या अपडेट्स ज्या आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू, पण ते जाणून घेण्यासाठी आणि आणखीन अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा। धन्यवाद।